चोदोगोल मराठी चैनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। एमपीसी कंबाइन ग्रुप सी टेस्ट 1 विज्ञान, तर विज्ञान या विषयाची आपली ही पहिली टेस्ट आहे। पुढील कोणते विधान योग्य आहे तर तुम्हाला सर्व क्वेश्चनचे आंसर कमेंट्स मध्ये द्यायचे। तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट अशी सीरीज आपण स्टार्ट केली। बघा, पुढील कोणते विधान योग्य आहे? पांढऱ्या रक्त पेशी अस्थिमध्यात बनवतात, हे काय तुमचं योग्य? ओके, त्यानंतर पांढऱ्या पेशी जीवाणूंना बॅक्टेरियांना संपवतात, हेही योग्य, त्यामुळे पर्याय नंबर तीन काय तुमचं योग्य विधान आहे। सेकंड क्वेश्चन बघा, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत डॅश आहे तर कोणती आहे? द्विखंडन ऑप्शन नंबर 2। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, जास्त पौष्टिक अन्न पदार्थ शरीरास डॅश डॅश प्रदान करतात तर काय प्रदान करतात? कमी कॅलरी आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज, म्हणजे सूक्ष्म पोषक घटक, ऑप्शन नंबर 3। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, मद्यपानामुळे डॅश डॅशचा अभाव निर्माण होतो तर कसला अभाव निर्माण होतो मद्यपानामुळे? नायसिन, ऑप्शन नंबर 3, नायसिन। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सोलर सेल कशापासून बनवलेले असतात? कशापासून बनवलेले असतात सोलर सेल? तर सोलर सेल हे सेमी कंडक्टर, ऑप्शन नंबर 3। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त डॅश डॅश इलेक्ट्रॉन असू शकतात तर किती इलेक्ट्रॉन असू शकतात? 18, ऑप्शन नंबर 2। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, जैव वायूमध्ये 60% प्रमाण डॅश डॅश वायूचे असते तर कोणत्या वायूचे असते? 60% प्रमाण जैव वायूमध्ये? मिथेन, ऑप्शन नंबर 3। त्यानंतर पाण्याची घनता डॅश डॅशला उच्चतम असते तर केव्हा उच्चतम असते पाण्याची घनता? 0 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट क्वेश्चन बघा, पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण प्रिझम मधून गेले असता त्याच्यात समाविष्ट असणाऱ्या रंगांच्या किरणामध्ये किती तरंग लांबीमध्ये वेगवेगळे सेपरेटेड होतात? या दुक चमत्कारला डॅश डॅश म्हणतात तर काय म्हणतात? प्रकाशाचे अपस्करण, ऑप्शन नंबर 3। त्यानंतर पचन क्रियेचा यांच्यात अभाव असतो तर पचन क्रियेचा कशात अभाव असतो? टेपवर्म, ऑप्शन नंबर 2। नेक्स्ट बघा, खालील पैकी कोणता गुणसूत्रीय आजार एक्स गुणसूत्रामुळे होतो तो कोणता होतो? रंग अंधत्व, ऑप्शन नंबर 3। सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे तर सूर्यफूल ही कशी वनस्पती आहे? द्विबीजपत्री, ऑप्शन नंबर 4। त्यानंतर वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद डॅश डॅश येथे भरली तर कोठे भरली? पॅरिस, 1867। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्राण्यांच्या बाबतीत खाली काही विधाने दिली आहेत त्यातील तुम्हाला बरोबर विधान विचारले तर 3 विधाने दिली तुम्हाला, यातील बरोबर विधान कोणते कमेंट्स मध्ये तुम्हाला सांगायचंय। बघा, सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणी आहेत, हे काय तुमचं बरोबर? त्यानंतर नेक्स्ट बघा, सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात का? नाही। सर्व कीटक परपोषी आहेत? नाही। त्यानंतर सर्व मृदकाय प्राणी कवचधारी आहेत, हे पण चुकीचं आहे, त्यामुळे काय येणार आहे? ऑप्शन नंबर दोन तुमचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, सौर कुकर पेटीच्या आतील भागास काळा रंग दिलेला असतो कारण काळ्या रंगाचे आवरण काय येणार आहे? त्यावर पडणाऱ्या उष्मा प्रारणाला शोषून घेते, म्हणजेच ऑप्शन नंबर 4। त्यानंतर बघा, 16 नंबरचा क्वेश्चन आहे, कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालील पैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळविता येते? तर चला आन्सर द्यायचे तुम्हाला।
कडुलिंब ऑप्शन नंबर एक. त्यानंतर टॅक्सॉनॉमी हा शब्द कोणी दिला, तर टॅक्सॉनॉमी हा शब्द कोणी दिला, डिकेंडो ऑप्शन नंबर चार. पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो, तर पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो, आर्बो व्हायरस म्हणजेच विषाणू, आर्बो विषाणू. त्यानंतर पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे, तुम्हाला दोन विधान दिले त्यातील कोणते विधान योग्य आहे, केवळ ए योग्य म्हणजेच ऑप्शन नंबर एक. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते, तर कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते, जिराफ ऑप्शन नंबर चार. तर याच प्रकारे आपली ही विज्ञानची 20 क्वेश्चन इथे संपले. थँक्यू. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.